आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नूलमध्ये चोरांचा सुसुळाट, एकाच रात्री चार ठिकाणी चोरी, परिसरात घबराटीचे वातावरण. कागल तालुक्यातील कर्नूल येथे सोमवारी रात्री येथे चार ठिकाणी चोरी झाली आहे. यामध्ये बाळू बिरू धनगर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पहिल्या तिजोरीतील साहित्य विस्कटले व आतील तिजोरी उघडून आतील कप्प्यातील डब्यामधील 5 तोळे सोने व रोख 10,000 चोरले. बाळू धनगर यांच्या घरातील सर्व जण शेतातील घरामध्ये झोपण्यासाठी गेले होते. त्याचबरोबर श्रीकृष्ण सेवा संस्थेचे कुलूप तोडून चोरट्यांना काही मिळाले नसल्याने कागदपत्रे विस्कटून बाहेर टाकून दिली. त्यानंतर बाळासो पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून 32 इंची LED चोरला. ते कोल्हापूरला नातेवाईकांच्याकडे गेले होते. तर सदाशिव रामचंद्र पाटील यांच्या किराणा दुकानात चोरीचा प्रयत्न केला. चालू आठवड्यातच कर्नूल येथे 2 जातीवंत म्हैशींची चोरी झाली होती. दोन्ही वेळा चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली आहे. ह्यामुळे कर्नूल आणि पंचक्रोशीत घबराटीचे वातावरण पसरले आहे. महानकारी न्यूज साठी कर्नूलहून राजेंद्र पाटील बंदुरकर. बाप्पा बाळू धनगर माझं नाव. आमची 2 घरं असल्यामुळं आम्ही शक्यता करून रानातल्याच घरामध्ये असतो आणि सकाळी 8 वाजता आम्ही घरी आल्यानंतर दरवाजे उघडत्या वेळी आमचा कुलूप तोडलेला आमच्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही घरात जाऊन पाहणी केली तर आमची तिजोरी दोन्ही इसकडल्या होत्या. दरवाजे उघडून तिजोरी सगळे इसकडले होते आणि तिजोरीमधलं 7 तोळं दागिनं आणि 10,000 रुपये रोकड गेला असं आमच्या लक्षात आलं.